संत नामदेवांचे चरित्र वाचताना भागवत धर्माचा उल्लेख येतो भागवत धर्म म्हणजे नेमके काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडणे साहजिक आहे आपण थोडक्यात भागवत धर्माविषयी समजावून घेऊ वारकरी संप्रदाय आणि वारकरी पंथ हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत वारकरी लोक ज्या आचरण प्रणालीचे पालन करतात ज्यामध्ये श्री विठ्ठल भक्ती प्रमुख आहे त्या धर्माला भागवत धर्म म्हणतात या भागवत धर्माचा पाया श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला आणि श्री संत तुकाराम महाराजांनी या धर्म मंदिरावर कळस चढवला म्हणूनच वारकरी पंथाचा नित्यस्मरणीय महामंत्र आहे ज्ञानोबा तुकाराम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेवर सर्वजन सुलभ म्हणजे सर्वांना समजेल अशा भाषेत भाष्य लिहिले हाच आहे भागवत धर्माचा प्रमाणभूत ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका असेही म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे अनन्य साधारण असे स्थान आहे ज्ञानेश्वरीनंतर भागवत धर्माचे विवेचन करणारे अनेक ग्रंथ संतरनी रचले त्यापैकी नाथ भागवत रामायण नामदेव गाथा तुकाराम गाथा इत्यादी प्रमुख ग्रंथ आहेत